नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये नाव आहे शेट माणूस क्रिएशन तर आपण एक आज खूप स्पेशल व्हिडिओ करणार आहोत आलाइट मोशन ॲपमधून तर हा व्हिडिओ आपण ॲटिट्यूड टेटस्ट करणार आहोत आणि ह्या व्हिडिओचं जे काय मटेरियल असणार त्या मटेरियल एक पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्येच ठॅप टाकलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला ते पासवर्ड सापडेल आणि ह्या व्हिडिओचे जे काही प्रिसेट लिंक वगैरे आहे ते तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सगळं कसं यूज करायचं सगळं सांगितलेलं आहे तर तुम्ही आधी या व्हिडिओचा डेमो बघून घ्या तुम्ही हैसियत के जमीनदार हर सुबह हमें सलाम करने हमारी हवेली पर आते रहते व्हिडिओचा डेमो कसा वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल डेमो तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीतून व्हिडिओ एडिटिंग बॅनर एडिटिंग शिकवली जाते चला थोड्या वेळ टाईम न वेस्ट करता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया त्याआधी आपण मी तुम्हाला सांगितलेच आहे जे काही पासवर्ड असणार आहे सॉरी मटेरियल असणार आहे त्याचं आपण मटेरियल आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे आणि त्याचबरोबर त्याचं मटेरियल आहे म्हणजे पासवर्ड आहे ते व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर लगेच जॉईन व्हा कारण आपण तिथं आपलं लाईक एम जे असतं ते कम्प्लीट झाल्यानंतर आपण तिथं आपलं मटेरियल देतच असतो तर त्यासाठी लग, लगेच जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे थोडा वेळ न तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया चला आपण आपल्या जाऊया स्क्रीनवर बघू टोक बघू चाले का ओके okay, तर असंच प्रकारे आपण टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन असलं तर लगेच जेव ना कारण तिथं आपलं आपलं जे काही अलर्ट मशीन आहे न्यू ओरिजनचं लेटेस्ट ते आपण तिथं पिन करून ठेवलेलं आहे इथे तर तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता आणि या टेलिग्राम चॅनलला लगेच जो आहे ना कारण आपण तिथं आपलं मटेरियल वगैरे तुम्ही पाहू शकता मटेरियल वगैरे देऊ शकतो आपलं देत असतो आणि जे आपली अपडेट आहे व्हिडिओ कधी येणार आहे किंवा आपण पूल टाकत असतो तिथे की कोणता व्हिडिओ करायचा असा लगेच जो आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर स्टार्टिंगला काय करायचं आहे सिम्पली डिस्क्रिप्शन ओपन करायचं आहे डिस्क्रिप्शन ओपन केल्यानंतर तुम्हाला असे काही एक प्रीसेट लिंक नावाने एक लिंक भेटेल त्यावरती सिम्पली टच अशा प्रकारे काय टच करायचं आहे टच केल्यानंतर अशा प्रकारे काय लोडिंग येईल ओके आणि ही प्रोसेस चालू असताना आपलं नेट चालू पाहिजे मित्रांनो ओके तर ह्या आलाईट -ाल मोशनमध्ये अशा प्रकारे काय ओपन होत आहे ओपन झाल्यानंतर आपल्याला सिम्पली इम्पोर्टवरती टच करायचं नाही तो जो क रँगवरती टच करायचं कॅन्सलवरती टच करायचं आहे आणि इम्पोर्टवरती टच करून घ्यायचं आहे टच केल्यानंतर अशा प्रकारे काय तुम्हाला एक इंटरव्यू येईल ओके ओके तर हंड्रेड पर्सेंट आपला कम्प्लीट झालेला आहे आता सिंपली इथून तुम्हाला इथे एक सिंपली इथून असं आपल्याला बॅक आहे ओके बॅक okay, आल्यानंतर मी आत्ता सध्या माझं नेट बंद केलेलं आहे नंतर सिंपली आपल्याला प्लसवरचे टच करायचं आहे टच केल्यानंतर तर तुम्हाला एक तीन नंबरचा जो रेशो दिसतोय फोर इंटू फाईव्हचा तो रेशो आपल्याला सिम्पली सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक खाली कलरचा ऑप्शन दिसेल त्यावरती टच करून बॅ ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर सिंपली क्रिएट प्रोजेक्ट प्रोजेक्टवरती टच करायचं आहे आणि टच केल्यानंतर सिम्पली आपल्याला ते प्लस ऑप्शन दिसेल त्यावरती टच करून ॲडिओवरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला सिम्पली व्ह्यू ऑल म्हणायचं आहे आणि व्ह्यू हॉलमध्ये मी तुम्हाला आपल्या मीटरमध्ये तुम्हाला एक सॉन्ग भेटेल ते सिम्पली ॲड करायचं आहे तर हे सॉन्ग आहे ते तर मी ह्याचा आवाज आधी कमी करून घेतो नाहीतर माझा आवाज कमी येईल तुम्हाला आवाज केल्यानंतर आपल्याला आता बीट ऐकायची आहे आपली पहिली जी बीट आहे ती तुम्हाला बरोबर इथे तुम्हाला तुम्ही पाहू शकता आपलं सॉन्ग इथं वरती झालेलं आहे मग सिम्पली आपल्याला पुढे येऊन बरोबर तर सहा पॉईंट एकोणतीसला इथे एक तुम्हाला वहीचं चिन्ह दिसेल लास्टला एकदम त्यावरती टच करून ते प्लस असेल त्याला मायनस करायचं तर एवढं केल्यानंतर आपल्याला आता सिंपली स्टार्ट लिहायचं आहे आणि आता आपल्याला एकदा मी जसं बीट मार देतो सॉंग ऐकत हे तुम्हाला व्हायचं चिन्ह असते ते दाबायचं जिथं आपल्याला बीट जास्त होताना वाटते तिथं आपल्याला ते वेयचं चिन्ह दाबायचं हे असे प्रकारे तर मी जसं करतो त्या प्रकारे तुम्ही करून घ्या तर ओके तर मी सॉंग ऐकत ऐकत देतो बीटियत तर ओके तर आपले इथं अठरा सेकंदापर्यंतच ठेवूया आपण व्हिडिओ कारण पुढे बीट नाहीत जास्त ओके इथं कम्प्लीट झालेलं आहे तर एवढं केल्यानंतर आपल्याला काय करायचं सिम्पली इथून बॅक यायचं आहे आणि आत्ता जो आपण म्हणजे इथं प्रोजेक्ट्सवरती जायचं आहे आणि आत्ता जो आपण व्हिडिओ जो आपण एक्सपोर्ट केला म्हणजे व्हेरीफाय केला आपल्या लिंक प्रिसिएट ती सिंपली तिथं जायचं आहे आणि ती दोन नंबरचा जो फोटो दिसतोय तुम्हाला त्यावरती टच करून इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि थ्री डॉटवरती टच करून कॉपी इफेक्ट्स करायचं आहे कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर आपल्याला सिम्पली इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट चालू होता आत्ता त्यावरती सिम्पली जायचं आहे गेल्यानंतर सिंपली प्लसवरती टच करायचं आहे आणि इमेज अँड ॲडिओवरचं व्हिडिओवरचं जायचं आहे आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तर ओके तर तो व्हिडिओ अशा प्रकारे आहे तो सिम्पली ॲड करायचा ॲड केल्यानंतर तुम्हाला थ्री डॉट दिसतील त्यावरती टच करून फिलस्क्रीन करायचं आहे फिलस्क्रीन केल्यानंतर आपण असंच पुढं घेत जायचं आणि आपला पहिली बीट मार्केट आहे सहा पॉईंट एकोणतीसला तिथंच इथं तुम्हाला शेवटून दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे एवढं गेल्यानंतर आपल्याला सिम्पली स्टार्ट लायचं आहे या विडिओवरती टच करायचं आहे आणि इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन सॉरी इफेक्ट्सवरती गेल्यानंतर ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे कलर अँड लाईटच्या ऑप्शनवरती जाऊन इथं ह्यू अँड शिफ्टच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि सिंपली स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायचं आहे आणि जे तुम्हाला एक प्लस प्लसचा आयकॉन दिसते त्यावरती टच करायचं आहे आणि एकदम आपले जो इथं बीटमार्क दिलं आपण म्हणजे हे व्हिडिओचे एंड लायचं आहे आणि डायरेक्ट असं ही तुम्हाला लेंथ दिसते ती खूप तुम्हाला वा वाटेन तशी तुम्ही वाढवायची आहे तर एवढं केल्यानंतर आपल्याला सिम्पली स्टार्ट लिहायचं आहे आणि प्लसवरती टच करून इमेजन व्हिडिओवर जायचं आहे व्ह्यू ऑल करायचं आहे आणि मटेरियल तुम्हाला एक एन जी दिलेली आहे ॲटिट्यूडची तर ती एन जी ही आहे मी तुम्हाला हे जी दोन फॉन्टमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जी आवड ती तुम्ही यातली ॲड करायची आहे मला हे आवडते म्हणून मी हे ॲड करतो आहे ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला ही एन जी अशी बरोबरमध्ये ठेवायची आहे तर ओके ठेवल्यानंतर आपल्याला सिंपली थोडा सॉरी इफेक्ट्सवरती जायचं आहे आधी ही एन जी ती आपल्याला सिंपली इथपर्यंत म्हणजे सहा पॉईंट एकोणतीसपर्यंत न्यायची आहे तर ह्या जीवरती टच करतो मी आणि सहा पॉईंट एकोणतीसला यायचं आहे आणि दोन दोन नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे आणि टच केल्यानंतर आपल्याला सिम्पली स्टार्ट स्टार्टला यायचं आहे प्लस स्टार्टला आल्यानंतर ते आपल्या जी होती त्यावरती टच करायचं आहे इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे पेस्ट डिफेक्ट केल्यानंतर तुम्हाला पहिले जो ऑप्शन दिसेल स्टाईलचा तो इथून डिलीट करायचा आहे आणि ते तुम्हाला थ्री डॉट दिसतील त्यावरती टच करून कॉपी इफेक्ट्स करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एकदा आधी आवाज कमी करून दाखवतो ओके येतून पाहिलं आहे कसं प्रकार आहे कसलं कडक दिसतंय तर एवढं केल्यानंतर आपल्याला इथं आपलं सहा पॉईंट एकोणतीसचं बीट आहे तिथे आहे प्लसवर टच करायचं आहे इमेज व्हिडिओवरती जायचं आहे आणि जे आपले इमेजेस आहेत जे तुमचं मॉडेल आहे हे अवतार व्हावं आहेत मेनचे वन बाय वन फोटो असे ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर आपल्याला सिम्पली तर वरती थ्री डॉट दिसतात त्यावरती टच करायचं आहे आणि फिलस्क्रीन करायचं आहे फिलस्क्रीन केल्यानंतर आपले दुसरी बीट जिथे येते तिथपर्यंत जायचं आहे आणि शेवटून दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचे अशाच आणखीन आपल्या ज्या इमेजेस आहेत त्या बीट बीटनुसार ॲड करायच्या आहेत मी आधी इम... बीटनुसार ॲड करून घेतो तर अशाच प्रकारे प्लसवरती टच करायचं आहे इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे आणि वन बाय वन अशा फोटोज ॲड करायचे आहेत तर ओके मी अशा वन बाय वन फोटोज ॲड करतो बीटनुसार तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो मी ओके अशा प्रकारे सर्व जे फोटो आहेत ते सिम्पली ॲड करायचे आहेत ओके तर आता लास्ट दोन फोटो ॲड करायचं बाकी आहेत तर आता मी पुढं तसंच आता आता जसे ॲड केले ते तसेच मी प्रकारे ॲड करणार आहे तर तुम्ही देखील असेच वन बाय वन फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर ओके ॲड केल्यानंतर फिलस्क्रीनवरती टच करायचं आहे थ्री डॉटवरती टच करून नंतर आणखीन असंच दुसऱ्या बीट लायचं आहे तिथे आल्यानंतर अजून आपले एक फोटो सिलेक्ट करायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मी ज्या प्रकारे केलं आहे तसंच त्या प्रकारे तुम्ही करायचं आहे तर तुमचा व्हिडिओ खूप खतरनाक होईल ओके तर आता लास्ट फोटो ओके आपलं काम आहे तर डन झालेलं आहे इथे इथे एवढं केल्यानंतर आपल्याला सिम्पली सॉन्ग इथंच कट करायचं आहे नंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे स्टार्ट लिहायचं आहे आणि आपण पहिला फोटो दिसतो आहे त्यावरती टच करायचं आहे आणि इफेक्ट्सवरती जायचं आहे थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे आणखी नाही प्रकारे सगळ्या फोटोजला देखील असंच इफेक्ट्सवर जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे तर ओके तर तुम्ही पाहू शकता मी ज्या प्रकारे करत आहे त्या प्रकारे तुम्ही करायचं आहे इफेक्ट्सवर जायचं आहे थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तुम्ही देखील तुमचा असा ॲटिट्यूट टेटस करून आपल्या फ्रेंड्सला चकित करू शकता तर तुम्ही तुम्ही बघू शकता वन बाय वन ऑल फोटो जो हो आहे त्यांना आपण इफेक्ट्सवर जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे तर एवढं केल्यानंतर आपल्याला सिंपली आता आपली सेकंड स्टेप आहे इथेच आहे आपल्या पहिल्या बीटला आणि इमेज व्हिडिओवरच जायचं आहे आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक शॅडो एन जी देईन ती एन जी अशा प्रकारे काय असेल तो है। तर ती सिम्पली ला ॲड करायची आहे ॲड केल्यानंतर लास्टला जायचं आहे आणि पाय स्टार्ट दोन नंबरचा ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि सिम्पली मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे आणि ह्या पी एन जीला खाली खेचायचं आहे या प्रकारे ओके तर एवढं झाल्यानंतर आपल्याला नीट सेट करायचं आहे ज्या प्रकारे मी करत आहे त्याप्रकारे ओके तर एवढं झाल्यानंतर आपल्याला आपली जी पी एन जी आहे ही म्हणजे पहिलं बीट मार्क आहे तिथेच आहे प्लसवरती टच करायचं आहे इमेज अँड व्हिडिओवरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला जी पहिली पेएंजी होती आपली दोन पेंज दिली मी ॲटिट्यूड डायलॉगच्या शायरीच्या या यापैकी तुम्हाला जी आवडन ती तुम्ही ॲड करायची आहे मला ही आवडते म्हणून मी हीच ॲड करून टाकतो तर ॲड केल्यानंतर आपल्याला सिंपली शेवटला जायचं आहे आणि या प स्टार्टून दोन नंबरच्या ऑप्शनवर टच करायचं आहे आणि ह्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन थोडं छोटं करायचं आहे आणि असं बरोबर ॲड करायचं आहे याला बरोबर मध्ये ॲड करू शक शक्त, शकता तुम्ही मी देखील तिथंच करतो चला तर एवढं केल्यानंतर आपल्याला स्टार्ट लिहायचं आहे म्हणजे पहिल्या बीट मार्क लिहायचं आहे आणि आत्ता जी आपण पी एन जी ॲड केली ती ॲटची त्यावरती टच करून इफेक्टवरती जाऊन थ्री टॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आणखी एकदा कडक प्रकारे आपलं दिसत आहे तर एवढं केल्यानंतर आपल्याला अजून एक लास्ट स्टेप आहे सिम्पली प्लसवरती टच करायचं इमेज अँड व्हिडिओवरती जायचं आहे आणि व्ह्यू वॉल म्हणायचा आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक मी ओवरलाय इफेक्ट दिलेला आहे हा प्रकारे हा ओवरलाय इफेक्ट असेल तो तर तो ॲड केल्यानंतर आपल्या सिंप्लीवरच्या थ्री डॉटवरती टच करायचं आहे स्क्रीन करायचं आहे आणि ब्लेंडिंगवरती जाऊन लाईटवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि स्क्रीन केल्यानंतर आता सिंपलीतून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर ह्या व्हिडिओवरती टच करायचं आहे मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे आणि याचं जी काय लेंथ आहे ती वाढवायची आहे ओके तर एवढी बाजली ओके okay, तर आपलं जिथे लास्ट फोटो बीट मार्क होतीच जाऊन हा व्हिडिओ क्लिप इथेच कट करायची आहे नंतर आता आपला हा लास्ट म्हणजे सर्वात लास्टची स्टेप आहे नंतर प्लसवर सिटेच करायचं इमेजंड व्हिडिओवर जायचं आणि आपला लोगो जो आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे ओके तर लास्टचं स्टेप झाल्यानंतर सिम्पली असा लोगो ॲड करायचा आहे आपण आणि लास्टला जायचं आहे आणि दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि मूव अँड ट्राम फॉर्मवरती जाऊन ह्या लोगो थोडा छोटा करायचा आहे आणि जिथे तुम्हाला आवडते तिथं तुम्ही हा लोग ॲड करू शकता तर मग मी इथंच करतो एका साईडला जास्त मोठा देखील नाही ठेवायचा जास्त छोटा देखील नाही ठेवायचा ओके तर तुम्ही पाहू शकता आपलं इथं हे काम कम्प्लीट झालेलं आहे तर वेडो केल्यानंतर आपण सिंपली व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरती एक ॲरोजीजना दिसते त्यावरती टच करून एक्सपर्टवरती टच करायचं आहे तर ओके आप तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल विदाऊट स्किप करता तर तुम्हाला पासवर्ड नक्कीच दिसला असेल आणि त्या पासवर्डनेच तुम्ही हे मटेरियल घेऊ शकता व्हिडिओ वीड़, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट नक्की करा चला भेटूया अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र